हॅलो फ्रेंड, कशात मजेत ना? असायलाच पाहिजे. मी प्राध्यापक संदीप. आता आपण मित्रांनो पुढचा टॉपिक बघणार आहे, तो म्हणजे संसदेचा लोअर हाऊस किंवा प्रथम सभागृह किंवा फर्स्ट होम, दॅट इज लोकसभा. याच्या अगोदर आपण राज्यसभा पाहिलं, आता पाहू लोकसभा. लोकसभा 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 ही काय? हे लोकांचं प्रतिनिधित्व करणारं सभागृह आहे. जसं राज्यसभेविषयी आपण काय बोललो होतो की राज्यसभा ही राज्यांचं प्रतिनिधित्व करते, तर लोकसभा ही लोकांचं प्रतिनिधित्व करते. इज दॅट क्लिअर? तर यू मस्ट बी मेक शुअर द डिफरन्स बिटवीन लोकसभा अँड राज्यसभा, राईट? नेक्स्ट, आता आपण पाहिलं होतं की राज्यसभा हे कायम स्वरूपी सभागृह आहे, पण लोकसभा हे कायम स्वरूपी नसतं. लोकसभेला कार्यकाल असतो 5 वर्षांचा, ठीक आहे? मात्र लोकसभेचा विचार करता लोकसभा हे लोअर हाऊस आहे, म्हणजे कनिष्ठ. आणि प्रथम सभागृह आहे, प्रथम म्हणजे फर्स्ट होम, किंवा याला चेंबर भी म्हणतात. फर्स्ट होम किंवा फर्स्ट चेंबर, वर्ड माइट बी ए काही होऊ शकतात. मोस्ट इम्पॉर्टंट फर्स्ट आणि लोअर हाऊस ध्यानात ठेवायचं. लोअर हाऊस हा खूप महत्वाचा, किंवा लोकसभा ही खूप महत्वाची आहे, कारण डायरेक्ट भारतीय लोकांचं प्रतिनिधित्व किंवा तुमचं आमचं प्रतिनिधित्व कोण करत असतं? लोकसभा. तुमचं आमचं प्रतिनिधित्व करते म्हणजे कोण हो? आपण ज्या लोकांना निवडून देतो, म्हणजे कोणाला निवडून देणार? आपण लोकसभेच्या सदस्यांना निवडून देणार. आणि मग हे सदस्यांना निवडण्यासाठी किंवा हे सदस्य कोण असतील यासाठी या सदस्यांची नेमकी पात्रता तरी काय आहे मित्रो? तर ती पात्रता जर बघायची झाली, एलिजिबिलिटी जर पाहायची झाली, तर लोकसभेला उभं राहण्यासाठी तुमचं एज जे आहे ते 25 इयर्स कंप्लीट असणं आवश्यक आहे. त्यानंतर इंडियन सिटीजन म्हणजे भारतीय नागरिक, राईट? आणि आपण जे 3 गोष्टी पाहिल्या होत्या जे महत्वाचे आहेत, त्यानुसार तुम्ही अपात्र नकोय. ते म्हणजे PRA Act 1951, पीपल रिप्रेझेंटेटिव्ह ऍक्ट 1951. या संदर्भामध्ये तुम्हाला आठवत असेल की मनमोहन सिंग सरकारने कायदा केला होता, नंतर तो मागे घेण्यात आलेला आहे, राईट? तो पीपल रिप्रेझेंटेटिव्ह ऍक्ट, ज्यांना लालू प्रसाद यादव संदर्भात त्यांना सूट मिळणार होती पण ते नाही जमलं, राईट? म्हणजे एक सर्टन काळ किंवा सर्टन इयर जर इम्प्रिजमेंट झाली तर तुम्हाला निवडणूक लढवता येत नसते, त्या संदर्भातली प्रोव्हिजन या ऍक्टमध्ये पाहायला मिळते. त्यानंतर अँटी डिफेक्शन लॉ, जो आपण पाहिला की पक्षांतर बंदी आणि लाभाचे पद, प्रॉफिटेबल पोझिशन, लाभाचे पद, या 3 नुसार तुम्ही अपात्र नकोय, ठीक आहे? पात्रता एज 25, राज्यसभेमध्ये किती होतं? 30 होतं. आता लोकसभेची जर सदस्य संख्या पाहिली मित्रो, तर लोकसंख्येची सदस्य संख्या ही 552 आहे. आउट ऑफ दिस जर पाहिलं तर 530 सदस्य हे स्टेट मधून निवडले जातात. स्टेट म्हणजे राज्यामधून 20 मेंबर्स किंवा 20 सदस्य युनियन टेरिटरी मधून निवडले जातात. एक ध्यानात ठेवा, लोकसभा असू द्या की राज्यसभा असू द्या, सर्वात जास्त सदस्य हे दिल्ली या युनियन टेरिटरी मधून निवडले जातात, ठीक आहे? आणि 2 सदस्य हे अँग्लो इंडियन नॉमिनेटेड बाय प्रेसिडेंट किंवा राष्ट्रपती. आता एक गोष्ट पक्की
पक्की ध्यानात ठेवायची. मला असं वाटतंय जर करंट रिलेटेड तुम्हाला जर प्रश्न जर आयोगाने विचारला कोणती एग्जाम योगातल्या कोणत्यातरी एग्जाम मध्ये याच्यावर प्रश्न येणार आहे तो म्हणजे जशी आपली राज्यघटना सुरू आहे किंवा 26 जानेवारी 1950 पासून जे आपण राज्यघटना पाहतोय तर या राज्यघटनेमध्ये तुम्ही जर पाहिलं तर आपल्या राज्यघटनेमध्ये आरक्षण आहे राईट. आता अँग्लो इंडियन नॉमिनेटेड म्हणजे अँग्लो इंडियन सदस्यांना हे आरक्षण आहे कारण हे निवडून येऊ शकत नाहीत म्हणून आपण दिलेलं आहे. पहिल्यांदा ध्यानात ठेवा पहिल्यांदा या गव्हर्नमेंटने हे अँग्लो इंडियन सदस्यांचं जे काही यांना रिझर्वेशन होतं जे राष्ट्रपती नॉमिनेट करत होते हे नॉमिनेशन इथून पुढच्या 10 वर्षासाठी रद्द केलं. म्हणजे आता 2020 ते 2030 या काळामध्ये अँग्लो इंडियन सदस्यांचं रिझर्वेशन किंवा हे दोन सदस्य तुम्हाला पाहायला मिळणार नाहीत. आणि त्यासाठी त्यांनी जी घटना दुरुस्ती केली किंवा जे विधेयक मांडलं ते विधेयक आहे 126th कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट बिल राईट. अँड हे विधेयक आहे मित्रो आणि कायदा जर म्हणजे घटना दुरुस्ती जर म्हणलं तर 104वी घटना दुरुस्ती कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट आहे. हे दोन गोष्टी तुम्हाला पक्क ध्यानात ठेवायच्या आहेत. या दोन गोष्टीनुसार आता भारतामध्ये अँग्लो इंडियन सदस्य आता नाहीत कारण आपल्या राज्यघटनेमध्ये राजकीय आरक्षणाची तरतूद आहे ज्यामध्ये तीन लोकांना आरक्षण मिळतो. ध्यानात ठेवा आर्टिकल 330 आर्टिकल 331 आर्टिकल 332 आणि आर्टिकल 333 हा जर विचार करता तर वर बघा केंद्रामध्ये SC आणि ST ला रिझर्वेशन देण्यात आलेला आहे. कुठे लोकसभेमध्ये हे गोष्ट ध्यानात ठेवायच्या की राज्यसभेमध्ये रिझर्वेशन नसतं. रिझर्वेशन आहे फक्त कुठे आहे लोकसभेमध्येच असतं म्हणून कलम 330 नुसार SC आणि ST रिझर्वेशन देण्यात आलेलं आहे. आता हे रिझर्वेशन दर 10-10 वर्षांनी द्यायचं ठरलेलं आहे. सुरुवातीला जेव्हा घटना इम्प्लिमेंट आली होती तेव्हा राजकीय रिझर्वेशन 10 वर्षासाठी होतं पुन्हा ते 20 वर्ष केलं 30 वर्ष 40 वर्ष 50 60 70 वर्ष असं वाढत वाढत दर 10-10 वर्षांनी वाढवत नेलेलं आहे. आणि आता लेटेस्ट जे वाढवलेलं आहे 2030 पर्यंत म्हणजे ते 126वी घटना दुरुस्ती विधेयकाद्वारे आणि ती घटना दुरुस्ती विधेयकाचं रूपांतर कायद्यात होऊन 104वी घटना दुरुस्ती करण्यात आलेली आहे. हे पक्क ध्यानात ठेवा. यानुसार मात्र SC आणि ST यांचं रिझर्वेशन कंटिन्यू केलं पण कोणाचं रिझर्वेशन काढून टाकलं अँग्लो इंडियन. विचार केला तर भारतीय राज्यघटनेच्या कलम 330 नुसार SC आणि ST यांना रिझर्वेशन असतं. कलम 331 नुसार अँग्लो इंडियन कुठे लोकसभेमध्ये बाय प्रेसिडेंट नॉमिनेट करत असतं किती दोन लोकांना. त्यानंतर कलम 332 नुसार SC आणि ST म्हणजे स्टेटमध्ये रिझर्वेशन आहे आपल्या विधानसभेमध्ये रिझर्वेशन पाहायला मिळतं. आणि आर्टिकल 333 नुसार 1 अँग्लो इंडियन मेंबर बाय नॉमिनेटेड इन लेजिस्लेटिव्ह असेंब्ली कुठे स्टेटमध्ये. कोण करतं स्टेटमध्ये गव्हर्नर करत असतो. म्हणजे हे 4 आर्टिकल बघा. पहिले 2 आर्टिकल जर पाहिले तर केंद्रासंदर्भात आहेत खालचे 2 आर्टिकल हे राज्यासंदर्भात आहेत. म्हणजे आर्टिकल 331 अँग्लो इंडियन 2 सदस्य असतील किंवा आर्टिकल 333 1 सदस्य राज्यांच्या बाबतीमध्ये असेल तर आता तुम्हाला हे पुढे पाहायला मिळणार नाही कारण या दोघांचंही रिझर्वेशन काढून टाकण्यात आले आहे. इज दॅट क्लिअर. सदस्य संख्या 352 असतील पण हे भरणार नाही. सध्या जर पाहिलं तर सध्या लोकसभेची करंट पोझिशन जर पाहिली तर करंट पोझिशन 543 सदस्य आहेत फक्त लोकसभेमध्ये. 543 पैकी 530 सदस्य हे स्टेट मधून आलेले आहेत आणि 13 सदस्य हे UT मधून आलेले आहेत ज्यामध्ये 7 सदस्य म्हणजे सर्वात जास्त सदस्य हे दिल्ली मधून आलेले आहे. तर हे करंटचा बीट आहे हे व्यवस्थित लक्षात ठेवा. कदाचित याच्यावर प्रश्न तुम्हाला नक्की विचारला जाऊ शकतो. हे लेटेस्ट अमेंडमेंट करण्यात आले आहेत आत्ता झालेल्या मागच्या नोव्हेंबरच्या अधिवेशनामध्ये. इज दॅट क्लिअर. तर आपण आता काय काय पाहिलं मित्रो
की सदस्य, सदस्य संख्या राइट आहे किती आणि सध्याची परिस्थिती काय. आता दोन अँग्लो इंडियन सदस्य नाहीये, क्लियर. आता पुढे जाऊ, पुढे जर पाहिलं तरी सदस्य संख्या निवडल्यानंतर राइट आता या सदस्यांना शपथ कोण देतो. आता प्रॉब्लेम असा होतोय की लोकसभा जी आहे ही लोकसभेचा कार्यकाल 5 वर्ष असतो, म्हणजे लोकसभा डिझॉल्व होते आणि लोकसभा डिझॉल्व झाल्यानंतर सर्व सदस्यचा कार्यकाल संपून जातो आणि पूर्ण लोकसभा नव्याने अस्तित्वात येते आणि सदस्य जेव्हा येतात तेव्हा आता यांना नेमकं शपथ जर कोण द्यायची हा प्रश्न उभा राहतो आणि मग त्यामुळे लोकसभेच्या बाबतीमध्ये प्रोटेम स्पीकर ही कन्सेप्ट तुम्हाला पाहायला मिळते. प्रोटेम स्पीकर ध्यानात ठेवायचं, लोकसभेमध्ये आपण स्पीकर हा शब्द वापरतो तर राज्यसभेमध्ये आपण चेअरपर्सन हा किंवा अध्यक्ष किंवा चेअरमन हा शब्द वापरतो, ठीक आहे. तर प्रोटेम स्पीकर म्हणजे कोण, बघ आता लोकसभा तर अस्तित्वात नाहीये, नवीन लोकसभा आली जोपर्यंत सदस्यांना शपथ देणार नाहीयेत लोकसभेमध्ये तोपर्यंत ते सदस्य त्या सभागृहाचे सदस्य बनणार नाहीयेत, म्हणजे खऱ्या अर्थाने ते खासदार बनणार आहेत का नाहीये. पण मग अशा वेळेस काय केलं जातं तर त्या सभा एक परंपरा, हे कंपल्शन नाही, क्लिअर करतो, ही परंपरा आहे. ती परंपरा काय की एकूण निवडून आलेल्या सदस्यापैकी ज्या सदस्यांचा या सभागृहामध्ये सर्वात जास्त अनुभव आहे किंवा संसद प्रणालीमध्ये त्यांचा जास्त अनुभव आहे नॉर्मली अशा व्यक्तीला राष्ट्रपती प्रोटेम स्पीकर म्हणून निवडतात आणि त्यांना शपथ राष्ट्रपती देतात. राष्ट्रपतीने त्यांना शपथ दिल्यानंतर प्रोटेम स्पीकर इतर सर्व लोकसभेच्या सदस्यांना काय देतं, शपथ देतं. पण प्रोटेम स्पीकर हे तात्पुरतं पद आहे, ज्यांचं काम काय आहे तर यांचं मेन काम काय, आलेल्या सर्व निवडून आलेल्या सदस्यांना शपथ देणे हे त्यांचं महत्त्वाचं काम आहे. आणि नवीन स्पीकर यांच्याच काळामध्ये निवड केला जातो, कंपल्शन नाही आहे पण नॉर्मली यांचे हे असतानाच काय होतं परमनंट असा राईट कायमस्वरूपी आता म्हणजेच परमनंट इन द सेन्स त्या लोकसभेच्या कार्यकाला इतका स्पीकर नेमला जातो राईट. आणि मग स्पीकर नेमल्यानंतर मग तो पुढचे कामं पाहत असतो, म्हणून हे ध्यानात ठेवायचं प्रोटेम स्पीकर हे तात्पुरता राईट काय शपथ देण्यासाठी बनलेला स्पीकर आहे. शपथ दिल्यानंतर यांचा कार्यकाल जर पाहिला तर यांचा कार्यकाल 5 इयर असतो, बोथ सदस्य आणि सभागृहांचा कार्यकाल. हे आपल्या पदाचा राजीनामा स्पीकर कडे देतात, कोणाकडे देतात, स्पीकर, स्पीकर ऑफ लोकसभेकडे देतात. कोण, सदस्य व डेप्युटी स्पीकर, इज दॅट क्लिअर, कोणाकडे देतात, लोकसभेच्या स्पीकर कडे दिला जातो. यांचे जे पगार असतील, आता पगार बघा सॅलरी, राज्यसभा आणि लोकसभा दोघांचे सॅलरीचा विचार करता, त्यांचा अधिकार संसदेलाच आहे, संसद कायद्याद्वारे यांची पगार डिसाईड केली जाते आणि ते भी साध्या बहुमताने केली जाते, म्हणजे यांची पगार हेच ठरवतात असा हा दोन्ही सभागृह तुम्हाला पाहायला मिळते. हे पगार मॉनिटायझेशन आहे, कमी जास्त होत राहते, कमी नाही होत जास्तच होत जाते, तर त्या पद्धतीने आता त्यांची पगार ठरली जाते. दुसरं बघितलं तर यांचा आता सदस्य पात्रता बघितली, सदस्य बघितले राईट, शपथ, यांचा कार्यकाल, यांचा राजीनामा, यांची पगार, त्यानंतर यांचे कार्य काय, लोकसभेचे कार्य काय. आता लोकसभा ही सर्वात महत्त्वाचं सभागृह आहे, ठीक आहे. लोकसभेमध्ये जर तुम्ही पाहिलं तर महत्त्वाचं कार्य म्हणजे आपण आताच बोललो होतो राज्यसभेमध्ये, ते म्हणजे मनी बिल. मनी बिल किंवा धनविधेयक पहिल्यांदा लोकसभेतच मांडलं जातं.
कुठे लोकसभेतच मांडलं जातं आणि हे विधेयक मनी बिल आहे की नाही हे ठरविण्याचा अधिकार त्या लोकसभेच्या स्पीकरला असतो. स्पीकर विल डिसाइड की हे विधेयक लोक मनी बिल आहे की नाही. आणि मनी बिलाच्या बाबतीमध्ये आपण बोललो होतो की मनी बिलाच्या बाबतीमध्ये अधिकार कोणाला आहे, लोकसभेलाच आहे. हा तो अधिकार तेवढा राज्यसभेला आहे का नाही आहे. मग लोकसभेचं पाहता तर लोकसभेमध्ये महत्त्वाचे पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. पात्रता वेळेस टू इझी आहे, महत्त्वाचं सदस्य संख्या त्यामध्ये अँग्लो इंडियन धरा ठेवा. आणि लोकसभेमध्ये काय असतं, रिझर्वेशन असतं. कोणाला असतं रिझर्वेशन, एस सी आणि एस टीसाठी रिझर्वेशन लोकसभेमध्ये पाहायला मिळतं. एस सीसाठी 84 सीट सध्या रिझर्व आहेत, एस टीसाठी 47 सीट रिझर्व आहेत. महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर एस सीसाठी 5 आणि एस टीसाठी 4 जागा लोकसभेच्या रिझर्व आहेत. आणि जर एकूण 530 विचार करता किंवा 552 महाराष्ट्रासाठीचा वाटा किती आहे, तर 48 सदस्य हे महाराष्ट्रातून लोकसभेवर जातात. तर हायेस्ट कोणाकडे आहे मित्रो, 80 सदस्य हे उत्तर प्रदेश मधून निवडले जातात. अगेन डिपेंड्स ऑन दी पॉप्युलेशन, इज दॅट क्लिअर. तर तुम्हाला महत्त्वाचे हे काही महत्त्वाचे पॉईंट लक्षात ठेवायचं आहे. प्रोटेम स्पीकर हे एक लक्षात ठेवा, कारण की सभागृह बरखास्त झाल्यामुळे नवीन सभागृह आल्यामुळे कोणीच अध्यक्षवर नसतं, त्यामुळे राष्ट्रपती तात्पुरत्याही एका व्यक्तीला प्रोटेम स्पीकर बनवतात जे इतर लोकांना शपथ देतात. त्यानंतर राजीनामा कार्यकाल इझी आहे. कार्यामध्ये कायदे तयार करण्याचा कायदा आहे, फक्त मी मनी बिल का लिहिलं, सगळ्याच प्रकारचे कायदे तयार करत असतात. मनी बिल लिहायचं कारण एवढंच होतं की हे पहिल्यांदा कुठं मांडलं जातं, फक्त आणि फक्त लोकसभेमध्येच मांडलं जातं. त्याचबरोबर फायनान्शियल बिल क्लास 1 सुद्धा लोकसभेतच मांडलं जातं. प्रायोर परमिशन कोणाची घेऊन, राष्ट्रपतीच्या पूर्व संमतीने हे विधेयक मांडलं जातं. आता हे विधेयक म्हणतोय, ठीक आहे, नेमकं विधेयक काय असतं आणि विधेयकाचा लॉ काय असतो, कारण इथं बघितलं होतं आपण की 126 व घटनादुरुस्ती विधेयक आणि 104 वी घटनादुरुस्ती, म्हणजे विधेयक आणि घटनादुरुस्तीमध्ये काय फरक आहे का, आणि विधेयक नेमके किती प्रकारचे असतात किंवा विधेयकाचं रूपांतर कायद्यात कसं होतं, चला तर मित्रो आपण तेही बघूत, म्हणजे तुम्हाला तुमचं कन्फ्युजन बऱ्यापैकी काय होऊन जाईल, दूर होऊन जाईल. जर आपण